विद्रोह प्रभात लाइव चैनल की खबरें निरंतर देखने के लिए इस चैनल को सब्सक्राइब करें। सब्सक्राइब करने के लिए सबसे पहले इस सब्सक्राइब बटन को दबाएं। सब्सक्राइब बटन को दबाने के बाद यहां पर बेल आइकन आ जाएगा। बेल आइकन को दबाते ही विद्रोह प्रभात की खबरें आप तक निरंतर पहुंचती रहेगी। नमस्कार, मैं शैलेंद्र सिंह राठौर और आप देख रहे हैं विदर्भ प्रभात लाइव। दारूबंदी की बात आती है, सबसे बड़ा सवाल ये उठने लगा है, आखिर दारूबंदी करने का काम किसका है, पुलिस विभाग का या राजस्व विभाग का? क्योंकि आमतौर पर तो यही देखा गया है कि पुलिस विभाग ने जगह जगह छापे मारकर कितने बार अवैध शराब पर लगाम लगाने के लिए पुलिस ने कार्रवाई करके इसे जब्त किया व अपनी कार्रवाई की। ये सब पता होने के बावजूद अभी हाल ही में एक मामला ऐसा उजागर हो गया है कि जहां पर एक गांव की कुछ महिलाएं पुलिस थाने में पहुंच गई कि हमारे गांव में अवैध दारू की बिक्री हो रही है, अवैध शराब की बिक्री हो रही है, कुछ लोग घर में से ही शराब बेच रहे हैं, इसको रोक कर इन पर कार्रवाई करें, क्योंकि सभी महिलाएं त्रस्त हो चुकी थी। लेकिन यहां पर हैरानी तो उस वक्त हुई जब यहां के जवाबदार पुलिस कर्मचारियों ने यह कहकर भगा दिया कि दारूबंदी करना उनका काम नहीं है, राजस्व विभाग की तरफ आप जाइए, वो निपटते बैठेंगे। अब आप मुझे बताइए, यहाँ पर तो ना तो लाइसेंस की कोई शराब की दुकान थी और ना ही शराब की दुकान कोई चला रहा था, घर में बैठकर ही कुछ लोग, एक तीन घरों के लोग घर में बैठकर ही दारू बेच रहे थे, जो कि पूरी तरीके से इल्लीगल था। ये रोकने का काम था पुलिस विभाग का। हम बात कर रहे थे अमरावती जिले के अचलपुर तहसील के परतवाड़ा थाना अंतर्गत आने वाले गाँव गौरकेड़ा कुंभी की। गौरकेड़ा कुंभी की महिलाएं परतवाड़ा पुलिस थाने में पहुंच गई थी, उन्हें ये शिकायत थी कि हमारे गाँव में एक नहीं तो तीन तीन घरों में अवैध शराब बिक्री हो रही है। घर में ही शराब बिक्री हो रही थी तो इसका उन्हें बहुत सारा खामियाजे भी उन्हें भुगतना पड़ा। शराब पीकर उनके परिवार के लोग बिगड़ते जा रहे थे, यहाँ तक कि इसी शराब की दुकान के सामने लुल्ला हाई स्कूल है, ये लुल्ला हाई स्कूल जहाँ पर बहुत सारे बच्चे अध्ययनरत है, इन बच्चों पर भी इसका असर हो रहा था। शराब पीकर लोग यहाँ पर गिरते पड़ते थे, गाली गलौज करते जाते थे, इन सभी बातों का असर इन बच्चों पर होते जा रहा था। इन सब की शिकायत लेकर जब ये महिला परतवाड़ा पुलिस थाने में पहुंची तो यहाँ के जवाबदार अधिकारियों ने यह कहकर टाल दिया कि ये हमारा काम नहीं है, इसकी शिकायत आपको राजस्व विभाग में जाकर करनी पड़ेगी। अब आप मुझे बताइए, घर के अंदर अगर शराब बिक्री हो रही है तो क्या इसे रोकना पुलिस का काम नहीं था? जब आखिर में मायूस होकर ये महिला उल्टे पांव लौट गई तो इसकी जानकारी शिवसेना अचलपुर तहसील अध्यक्ष महिला आघाड़ी सौ पुष्पा तिवारी इनको पता चली। इन्होंने अवैध शराब बिक्री के खिलाफ में अपना मोर्चा खोलते हुए सीधे उस गांव में पहुंचकर, मतलब गौरकेड़ा कुंभी में पहुंचकर वहां के महिलाओं से मिलकर वहां के हालात का जायजा लिया। माझं नाव उमा गंगाधर गायकवाड, मी ग्राम पंचायत सदस्य आहे। तुम्ही यांना सगळ्यांना घेऊन काल गेले होते ना परतवाड्याला पोलीस स्टेशन? पोलीस स्टेशन गेले होते तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? जसं तर असेच मोहल्ल्यात मग माणसं दारू पिऊन येतात, शिवीगाळ करतय, घराघरात त्याच्या भांडणं झाले तर बाहेरले लोकांना शिव्या देतात, त्याच्यापासून आम्हाला जसं त्रास होते। पोलीस स्टेशनला तुम्ही गेले तर सगळे सोबत होते ना तुमचे? हां, मग तिथे जाऊन तुम्ही काय रिपोर्ट वगैरे दिली ना? आम्ही रिपोर्ट दिला, त्या ब्रिज आमदारांना म्हटलं की असं असं आहे, त्यांनी म्हटलं की तुमचे नवरे सांभाळा बा, परतवाड्यातले दुकानं बंद करसाल का तुम्ही, असे त्यांनी म्हटले। तर आम्ही त्यांना बोललो, तुम्ही काय बोलले त्यांना, की तुम्ही कशासाठी बसले बा, असं तसं म्हटलं आम्ही त्याने। मग ते काय बोलले तुम्हाला? ते म्हणत मग आम्ही पाहू बा, आता तुम्ही रिपोर्ट दिला, जा तुम्ही घरी। काकू, तुम्हाला ते दारू पासून त्रास काय आहे? त्याचं जो दारू विकत आहे ना त्याचं नाव काय आहे? रघुनाथ भीमराव गायकवाड। तर त्याच्याकडे लायसन्स वगैरे आहे का? नाही। तो दारू विकत आहे तिथे, सगळे इथले का सगळे म्हणजे तिथे बसतात वगैरे, तुम्हाला तिथून त्रास वगैरे होतो ना? मोहल्ल्यातले लहान पोरापासून पूर्ण दारू पितात, घरातले माणसंही पितात, येणे जाणेवाले कुरकू गोंड सगळे रोडवर दारू पितात, आणि दारू पिऊन सगळ्या शिवागाळ करतात। येऊन आमच्या इकडे बुद्धविहार आहे, तिथे वट्यावर बसून सगळ्या शिवागाळ करतात। आम्ही त्याला म्हटलं म्हणजे ते दारूवाले म्हणतात का तुमचे जे होत असेल ते करा, आमचे पोलीस काही करू शकत नाही, आणि गंध्या शब्दात बोलतात। पोलीस पाटीलकडे गेलो आम्ही, पोलीस पाटीलकडे जाऊन सगळ्या मागे तक्रार केली, ते अंबाळकर आहे ते येऊन गेले, आणि पोलीस पाटील सोबत मी पण सोबत होती काय, आणि जे मोठे सर होते ते पण गाडीत बसलेले होते तिकडच्या साईडवर। तर याईनं बीड जमदारनं त्याच्या घरात जाऊन पाहिलं नाही। मी डायरेक्ट मी मोठ्या साहेबाला दोन तीन वेळा फोन केला, बाबा हे दारू विकून आले, शा गाळ करतात, कमरीच्या खाली एकदम बोलतात, शाळा आहे जवळ पुरी आमच्या शिकतात काय, शेळ सारकराची भीती वाटते आपल्याला, दुसऱ्याच ऐकायला येते तर
तर मग त्याच्यापासून आम्हाला फार फार त्रास आहे. आम्ही कधी दोन तीन बाया कधी ग्रामपंचायतीला गेलो तर ह्या चालल्यामध्ये शिनाला आमची कम्प्लेंट करायले दारूवाल्याची तुमच्याकडून काय होते तर म्हणजे कलही करण्या शब्दात बोलतात ते की तुम्ही आले आम्ही सांगू शकत नाही. इथले मग लहान मुलं वगैरे ते लहान लहान मुलं पावटी आणून सगळ्या दारू पितात लहान लहान मुलं आणि रात्रीभर दुकान चालूच राहते. जोवर कधी रात्री कधी घरी कधी बाळू आला परतळ्यातून पिऊन सगळ्यांना कधी घरात कधी बाई समजा झमक झमक झाली तर अजूनही जाऊन पिऊन येते आणि मग समजा त्याला खाऊ देत नाही ना तो पण खात नाही सारा फेक फाक करते. म्हणजे ह्या दारू पासून आम्हाला लयच लय भयंकर त्रास आहे. आणि शाळा जवळ आहे, लुला शाळा जवळ आहे, आश्रम शाळा जवळ आहे, अशा रोडवर जर दुकान आहे मग सगळ्या पोलीस स्टेशनला माहित आहे ना. मग पोलीस स्टेशन काय करून राहिलं? काल आम्ही गेल्यानंतर आम्ही गेल्यानंतर निवेदन मध्ये जाऊ तुमच्या नवऱ्याला तुम्ही सांभाळा, तुम्ही दारू पकडा आणि असं पकडून ठेवा आणि नंतर आम्हाला बोलावा. म्हणजे आम्ही पकडून ठेवू नंतर बोलावं? पोलीस काय साठी आहेत? मग नंतर सगळं झाल्यानंतर पोलीस येतात काय करते मग पोलीस? आम्ही म्हणजे दोन वेळा पकडली म्हणजे दारू त्याचे वाले झालं केलं म्हणे बरोबर आम्ही तुम्ही जा म्हणे निघून सगळ्या. मग दोन वेळा पकडले ना त्याच्यावर केस केली काय भरली का केस भरली काय बंद केलं काय? दारू पकडून तुम्ही ठेवता आणि तो संध्याकाळी घरी येते तो धंदा चालू करते आणि मग ते म्हणतात का कोणत्या बाया शिनाला करण्यावाल्या त्याला म्हणा तुमच्याकडून जे होईन ते एकाईकडे मीस काढून टाकेन तर दारू बंद होणार नाही अशा धसू जातात. आणि आमचे पोरं सोरा हात जर आम्हाला भीती नाही वाटते पोरा सोरे भांडवळ करायची काही. ते दुकानाचं पूर्ण नाव सांगा काय? पूर्ण नाव दुकान दारूवाल्याचा शिवदास देवदास धाकडे. तो एकटाच आहे की त्याच्यासोबत अजून कोणी आहे? नाही एकटाच असतो ना. हो का? आणि असं दुकान वगैरे नाही घरामधून असं दारू वगैरे घरातून? काकू नाव सांगा तुमचं? माझं नाव यमुबाई बाळू सदाशिव गौरखेडा कुंभी गौतम नगर मध्ये राहते. हे दारूचं दुकान जे आहे ते मेन रोड वर आहे का? हो मेन रोड वरच आहे. कुठे? हे तर हायवे वर आहे नागपूर इंदोर हायवे वर आहे. रोड वर असं मग तिथं खूप रोड वर बेनीवाले येतात मग पिऊन तिकडून रोड वरून पिऊन आले घरापाशी खूप शिवगाळ करतात. शिवगाळ अशी करतात कमरीच्या खालची सांगाली वाटत नाही तुम्हाला इतकी बेकार बेकार शब्दात बोलतात. तर माझ्या घरासमोर अनिल लांकडे राहते तो इतका चोवीसही तास बिलकुल आता या दोन दिवसात शांत आहे कालपासून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो म्हणून तर इतकं परेशान केलं एखाद्या वेळेस असं वाटते का इथं मर्डर होते का एखाद्याचा जीव जाते इतका त्रास आहे. माघरी तीन पोरं आहेत जवान मला काय माय माघरी कोणीच दारू पेत नाही पण आता हे असं कधी भांडण झालं मोहल्ल्यात तर आम्हाला किजणं आलंच ना इथं तुम्हाला शिव्या देऊन राहिलं तर अंगावर तुम्हीच घ्यान की नाही बाहेर निघा दडाल काळ्या आपटणं तिकून हिकून उतरली का तिकून चढून आला का पे लागला शिव्या द्यायला शिवाय अशा भयंकर देते का इतका त्रास वाटते का आपल्यालाच आपणच काही घेऊन निघून राहा इतका त्रास आहे त्या दारूपासून आम्हाला. आमच्या घरी तर कोणी पेत नाही काय नाही तर बाकी आमच्या मोल्यांनी कोणाचा हे नाही पण या दारूपासून इतका नंगा नाश होऊन राहिला रात्री दोन दोन वाजेपर्यंत झोप लागत नाही चोवीसही तास पिऊन आला का बडबड करत राहते काळ्या आपटते निघारे पूर्ण मोहल्ल्यातल्या बाईली विचारा इतका बोलते नंगा नंगा का परेशान जीव झाला का एका साजीचं जेवण नसलं तर चालते काय पण त्याचा इतका 100% जास्त त्रास आहे आम्हाला. काय रिपोर्ट द्या म्हणते उठून जमा करा जा शिनाला हो म्हणते सांगा असे असं बोलते. इथून तिथूनही कधी गेलं तिकून मग आता धंदा रोडवरच आहे इथून सुटली जरासा गतक तोडली आखरी आम्हाला टीव्हीचा आवाज मोठा करावा लागते. तुम्ही घरही पाहू शकता आमचे त्याचंही घर पाहू शकता मी घरही दाखवतो त्याचे गल्ला करणेवाल्याचे इतका त्रास आहे. तीन पोरा जवान कधी एखाद्या दिवशी खिजलं मापोरान मारलंही त्याला दोन चार वेळा दोन चार पटा मी घरी आलो नाही हा एखाद्या दिवशी कमी जास्त जर झालं मापोरान त्याला मार किंवा त्याचं कमी जास्त होईल की थापडवाई काय तो बेनेवाला तो तोंड इतका आहे चोवीस एक तास निरा खूपच शिव्या देते. मायबाप समजावतं भाऊ भावजय समजावतात त्याले मोहल्ल्यातले लोकही समजावतं या दारूमुळं इतका त्रास आहे का घरात आम्हाला इथून तिथून कोणाचाच नाही पण त्याचा एवढा त्रास आहे का आम्ही इथं असं म्हणा का तो धंदा आहे दारूचा इतका त्रास आहे आम्हाला त्याचा. दोन वर्षापासून परेशान जीव झाला पोलीस पाटलाला सांगितलं तीन चार डाव सांगायला आला ग्रामपंचायत मेंबर सदस्य जातात महापौरांनी दोन तीन वेळा आपडतापड केलं मेही मारलं त्याला पोळ्याच्या तेवढ्यात पण तो म्हणते माय उकडून जमा करा कोणाच्या होत नाही जाव शिनाला रिपोर्ट द्या म्हणते शूट गंजीवर बोलते इतका त्रास आहे. मारा नाही तो कुठपर्यंत मारलं कधी तर जवान पोरायला पाणी येते त्याची त्याची होते अशा त्यानं आम्ही काल तिथं आलो होतो पोलीस स्टेशनला का रिपोर्ट टाका आणि याचंही नाव सांगा का याचा असा असा त्रास आहे घराला घर लागून आहे काय थकून भागून लेकरं येतात आमच्या कामावर रात्री संत्राच्या कोळीहून 9-9, 10-10 वाजता येतात
यायची शिवी गाड सुरूच राहते. समोर माई सुन राहते, स्वयंपाक करते, तिथं दरवाजा पुढे फेकफाक करणं, काही शिवी गाड करणं, किती वेळा तिच्या हातची भाकर भाजी सांगली रोडवर. इतका त्रास आहे दारू आल्यापासून आम्हाला. समजा आले जातात, भांडण होते, माणसं घरी असले तर त्याच्यावरून भेव लागते का काय होते काय नाही. आता या चिंताची कधी झाली तर काय करावं, आपल्याला मोहल्ल्यात राहावं लागते. अशाच जण आतापर्यंत सलटवत आणलं. इतका त्रास आहे आम्हाला त्या अनिल महादेवराव वानखडेचा. आणि त्याईली आहे घर, त्याईली ते समजावतात त्याला, पण तो काही बोंद होत नाही. असं वाटते का काय, जसं दसलं त्याच्या तोंडाले 24 तास एकही सेकंद येत नाही. इतका शिवीगाड करते. आणि ते म्हणतात का तुम्ही तिकडे दारूबंदीचं दुकान आहे तिथं कम्प्लेंट करा. अंबाळकर साहेब म्हणत होते का काय करावं बाबा सांगा काय. आता माघारी तर कोणी दारू पेत नाही, पण मग यायचा साथ द्यावा नाही का. सगळं असलं तर कुठं जावा. आम्हाला इथल्या मोहन मेटकरची दारू आहे इथं, कधी आणायला उशीर लागला तर तिकडे जातात गावात. मोहन मेटकरचं दुकान आहे तिकडे गावात 2 नंबर मध्ये. गावामध्ये अजून एक तिसरं दुकान आहे तिथं जातात. त्यांच्याकडे कुठचं बाई लायसन्स फायसन काही नाही, तसे शिकून राहिले. इंटिमेशन घेतला त्याने 3-4 महिन्याच्या अगोदर. आम्ही समजावायची खूप कोशिश केली, आता अंगभर झालं. तुम्हाला त्रास आहे का? अवश्य जरा त्रास आहे. ह्या 2 घरी दारू पाहिजे नाही, 3 घरी गावाची आहे. पूर्ण गाव दारू पाहिजेच नाही. तुमचं काय म्हणणं आहे की लहान मुलं पण बिघडून राहिले? सारेच बिघडून राहिले. पूर्ण मुलं बिघडला आमचा. लहान लेकर पेत नव्हते, मोठेच माणसं पेत होते. आता लहान लेकर पिऊन राहिले, मग यायचं काय करा. माझं नाव उमा गंगाधर गायकवाड आहे, मी ग्रामपंचायत सदस्य. ताई जशा तुमच्याकडे एवढ्या ह्या सगळ्या तुमच्याकडे येतात, मग यांना तुम्ही आतापर्यंत काय काय सपोर्ट केलेला आहे? ते लोक काही मानत नाही. एक सोडून 3-3 धंदे आहे ना. त्यानंतर कसं 3 म्हणजे किती आहे ते दारूचे दुकानं वगैरे किती आहे? त्याचं नाव वगैरे काय आहे, कुठे कुठे आहे? मोहन मेटकर एकदम गावात शेवटी आहे. एक शिवदास देवदास ठाकरे रघुनाथ भिमराव गायकवाड 3 घरी. शंकरराव भिडकर ग्रामपंचायत सदस्य गोरखरा कुंभी. आपके यहाँ इल्लीगल दारू बिकती? बहुत साल से चालू है वो. तो आपने उसके लिए क्या किया? इसके लिए हमने 3 बार कम्प्लेन भी करे, 3 बार उनको पुलिस स्टेशन में भी लेके गए. तो उम्र से 50-60 के ऊपर उम्र है, तो उम्र के हिसाब से वो घर पे भी खाना है बोलते हैं, वहाँ भी जाके खाना है. तो उनका धंधा कुछ छोड़ नहीं रहे. तो इसका मतलब क्या है कि ये दारू बेच के हमारे यानी गोरखेड़ा परिसर के बच्चे जो भी है या बड़े लोग है, इनका स्वास्थ्य और इनका परिवार बिखराने की इनकी कोशिश है क्या? उनकी कोशिश है ना, हमने तो 2-3 बार तकरार भी कर दी उनकी. जैसा कि आपने देखा, सभी महिलाओं ने अपनी अपनी शिकायतें यहाँ पर रख दी थी और सभी ने साफ तौर पर यह कहा कि अवैध शराब बिक्री जो यहाँ पर चल रही है इस पर पुलिस प्रशासन का रोक नहीं है. जानबूझकर यहाँ पर पुलिस प्रशासन ध्यान नहीं दे रहा. एक नहीं तो 3 घरों में अवैध शराब बिक्री हो रही थी. अब इस बारे में यहाँ की महिलाएं अचलपुर तहसील अध्यक्ष शिवसेना महिला आघाड़ी सौ पुष्पा तिवारी इनके मार्गदर्शन में अब कल परतवाड़ा पुलिस थाना पहुंचकर थानेदार संजय सोलंकी इनसे चर्चा विमर्श कर इस तरह से जो अवैध शराब बिक्री हो रही है इन पर लगाम लगाने की मांग करने वाली है. तो अब हम कल देखेंगे कि आखिर में तहसील अध्यक्ष सौ पुष्पा तिवारी व यहाँ की ग्रामीण महिलाएं संजय सोलंकी इनसे जब मिलती है तो आखिर में थानेदार साहब इस पर क्या कार्रवाई करते हैं. तो इसी तरह की खबरों के साथ में हम आपसे आगे भी मिलते रहेंगे. तब तक के लिए इजाजत दीजिए, नमस्कार.